नमस्ते, अरुणाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कच्च्या कैरीचे चटपट करणार आहोत। त्यासाठी कच्ची कैरी घेतलेली आहे, गूळ घेतला अर्धी वाटी, अर्धी वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी तेल, 2 चमचे लाल तिखट, हिंग 1/2 चमचा, मेथी दाणे 1 छोटी वाटी, हळद 1 चमचा छोटा आणि मीठ चवीनुसार। हे झाले साहित्य। कच्च्या कैरीची साल काढून आता आपण ही कैरी किसून घेणार आहोत। कैरी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली, साल काढून घेतले आणि आता ही किसून घेणार आहोत आपण। आता आपण कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये मोहरीची डाळ आणि मेथी भाजून घेणार आहोत। आता कलर बदललेला आहे, तांबूस कलर आला, आता आपण गॅस बंद करूया। 1 वाटी मेथी घेतलेली आहे आणि 1/2 वाटी मोहरीची डाळ, तर हे आपण मंद गॅसवर भाजून घेतलेले आहे आणि थंड व्हायला ठेवले। आता हे थंड झालेले आहे, हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। ही मोहरीची डाळ आणि मेथी मंद गॅसवर भाजून घेतलेली आहे, तांबूस कलर आलेला आहे। आता ही थंड झालेली आहे, आता ही मिक्सरमध्ये वाटून घेऊया। इकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवली, यामध्ये आता आपण तेल तापायला ठेवू। हे तेल आता धूर निघेपर्यंत तापवून घ्यायचे आहे मंद गॅसवर। गॅस मंदच ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही। तेल कडकडीत तापलेले आहे, आता गॅस बंद करूया आणि तेल आता थंड होऊ द्यायचे आहे। थंड म्हणजे जास्त थंड पण नाही, फक्त कोमट असे ठेवायचे, कारण मसाला यामध्ये परत परतून घ्यायचा आहे। तेल आता कोमट झालेले आहे आणि हा मसाला पण वाटून तयार आहे। आता हा मसाला आपण तेलामध्ये घालूया। हा मसाला कोमट तेलात आता परतून घेतलेला आहे। यातच आता आपण ही हळद 1 चमचा, 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हिंग, हे पण आता परतून घेऊया आणि पुन्हा हे मिश्रण छान गार होऊ द्यायचे आहे। हा मसाला आता थंडगार झालेला आहे, यामध्ये आता आपण सर्व मिक्स करूया। हा आंब्याचा किस आता या मसाल्यामध्ये मिक्स करूया। चवीनुसार मीठ आणि गूळ। गुळामुळे या चटपटला छान चव येते, आंबट गोड अशी। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। आता हे कैरीचे आंबट गोड चटपट असे तयार आहे खाण्यासाठी। हे चटपट आपण चपाती, भाकरी, भात, खिचडी किंवा कशाही सोबत, तोंडी लावणे म्हणून जेवणासोबत कशाही सोबत खाऊ शकतो। चवीला अगदी आंबट गोड असे आणि दिसायला पण कलर छान आलेला आहे। तर करून बघा आणि कसे वाटले तर आपल्या सूचना कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चटपट करताना आपण कच्ची कैरी धुवून पुसून घेतली, साल काढून किसून घेतली, जाडा किस केलेला आहे मी, तेल गरम करून घेतले आणि थोडे थंड होऊ दिले कोमट असे।
आणि नंतर आपण मोहरीची डाळ आणि मेथी भाजून घेतली, पावडर करून घेतली आणि तिखट हळद हे सर्व त्या कोमट तेलामध्ये परतून घेतले, हिंग वगैरे सर्व। आणि आता मसाला तयार झाल्यानंतर थंड करून घेतला आणि त्यामध्ये आपण हा किस, गुळ आणि मीठ वगैरे घालून सर्व मिक्स करून आता आपण हे बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत। हे चटपट जर आपल्याला जास्त दिवसासाठी करायचे असेल, वर्षभरासाठी, तर आपण यामध्ये तेलाचा थर ठेवायचा वर येईल असा। मी तेल थोडे कमी घेतलेले आहे कारण मला हे आता 4-8-10 दिवसात संपवायचे आहे, तर मी आता हे बरणीमध्ये भरून ठेवणार आहे। आणि आपल्याला जर टिकाऊ करायचे असेल तर आपण जास्त तेल घेऊन करू शकता, तर करून बघा।